पुण्यामधल्या या महत्वाच्या बातमीनंतर आता एक मोठी बातमी येते. आजपासून अंतरवाली सराठीमध्ये विधानसभेसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखती होत आहेत. 29 ऑगस्टला निवडणूक लढायची का याबाबत आता निर्णय होणार आहे. दरम्यान मनोज जरांगे यांच्या शांतता रॅलीला मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्यामुळे मनोज जरांगे यांनी 288 उमेदवार उभे केल्यास महायुती आणि महाविकास आघाडीला आता या दोघांसमोर मोठं आव्हान आता उभं राहण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाते. अधिकचे अपडेट घेण्यासाठी जाऊया आमचे प्रतिनिधी अक्षय शिंदे यांच्याकडे. अक्षय, आता आज अंतरवाली सराठीमध्ये मनोज जरांगे पाटील 288 उमेदवार उभ्या करण्यासाठी कशा पद्धतीनं रणनीती आखणार आहेत? खरं तर मनोज जरांगे यांनी पश्चिम महाराष्ट्र रॅलीला सुरुवात करण्या अगोदरच जे विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत त्यांना कागदपत्र काढण्याचं आवाहन केलेलं होतं. आणि 14 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट जे आहे ते विधानसभा वार इच्छुक उमेदवारांची जी आहे मुलाखत घेणार आहे आणि इच्छुक उमेदवारांनी कागदपत्र काढून ठेवायत असं आवाहन त्यांनी यापूर्वीच केलेलं आहे. त्यामुळे 29 ऑगस्टला जी महत्वाची बैठक जी आहे ती मनोज जरांगे अंतरवली सराठीमध्ये घेणार आहे आणि त्यामध्ये 288 जागा लढायच्या का याबाबत निर्णय होणार आहे. दरम्यान यापूर्वी आपण जर पाहिलं तर विधानसभा वार आजपासून मुलाखती सुरू होणार आहे आणि प्रत्येक मतदारसंघामध्ये अनेक मराठा बांधव जे ते विधानसभेसाठी इच्छुक आहे. त्यामुळे मनोज जरांगे पुढे देखील हे आव्हान आहे की प्रत्येक विधानसभा मतदारसंघामधून एक उमेदवार दिल्यानंतर कशा प्रकारे समाजाला नक्कीच आता ही मुलाखत कशा पद्धतीने होणार आहे हेच पाहावं लागेल. धन्यवाद आपण दिलेल्या संपूर्ण अपडेट बद्दल.